आले काय व्हिडिओ चालू झालाय सांगेल नाही मी आधी तर चालूच झाला असेल तर मित्रांनो वेलकम टू माय चॅनल. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्केचेस किंवा क्विक स्केचेस कसे करायचे, त्यानंतर बेसिक शेप्स कोणते वापरले जातात त्या स्केचेसमध्ये हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की सबस्क्राईब करा कारण पुढचे व्हिडिओ माझे भरपूर भन्नाट येणार आहेत आणि त्या स्केचेसमध्ये चांगला प्रभाव पडणार आहे. तर मी आजच्या व्हिडिओचा असा भाग केला की तीन पार्ट्समध्ये डिवाइड केलेला आहे. तर पहिल्या पार्टमध्ये आपण करणार काय आहोत तर बेसिक शेप्समध्ये जे चेहरे आहेत ते कसे डिवाईड केले जातात, म्हणजे आता लुमिस मेथड म्हणून मी वापरतो त्या लुमिस मेथडनुसार बेसिक शेप्समध्ये कसा चेहरा तयार होतो तेही पाहणार आहे. आणि दुसऱ्या पार्ट म्हणजे उद्या किंवा परवा ज्यावेळी मी तो व्हिडिओ अपलोड करेन त्या पार्टमध्ये आपण पाहणार की आता प्रत्येक दुनियात प्रत्येकाचे चेहरे एकसारखे नसतात, कान वेगळे येतात किंवा चेहरे वेगळी येते, तर त्यामध्ये त्याचे प्रपोर्शन्स कसे चेंज होतात, आय लेवल कुठे जाते, माउथ कुठे येते हे पाहणार. तिसऱ्या पार्टमध्ये मी सगळे बेसिक तुम्हाला शिकल्यानंतर तिसऱ्या पार्टमध्ये आपण करणार आहोत की डिटेल्स ॲड करायचं आपण काम करणार, म्हणजे आईज ज्याला फीचर्स बोलतात स्केचमध्ये ते आपण बघणार. तर लेट्स गो. सो हे गाईज, मी स्केचिंगसाठी एक मेथड वापरतो ज्याचं नाव आहे की लुमिस मेथड. आणि या लुमिनस मेथडमध्ये होतं की एक स्पियर कन्सिडर केला जातो जो की मेन प्रिन्सिपल आहे लुमिनस मेथडचा, आणि हा तो खालचा बॉक्स आहे तो जॉ लाईन रिप्रेझेंट करतो. ओके, तो आता स्केचेसमध्ये आपण काय होतं ते बघ. तर पहिल्यांदा आपण फ्रंट साईडला कसा चेहरा येतो ते बघ. मग असं सांगितल्याप्रमाणे जे जे बेसिक प्रिन्सिपल आहे जे की स्पियर या लुमिनस मेथडचं ते आपण पहिल्यांदा काढून घ्यायचं. कोणताही स्पेस कोणत्याही साईडने येऊन दे आपण पहिल्यांदा एक कन्सिडर करायचं स्पियर काढायचं. त्यानंतर आपण चेहरा पूर्णपणे बघितला की दोन्ही साईडने फ्लॅट येतो, पूर्णपणे सर्कल कधीच येत नाही, तर त्यासाठी आपण एक दोन साईडने एक कट मारून घेतली. त्यानंतर दुसरी स्टेप केली की चेहरा आपला सिमेट्रिकल आहे तर सिमेट्रिकल चेहऱ्यासाठी आपण व्हर्टिकली तो डिवाइड करून घेतला. त्यानंतर आपण तिसरी स्टेप आहे की जॉ लाईन काढून घ्यायची. जॉ लाईन स्टार्ट होते ते कटचे जर एंड असेल तिथून जॉ लाईन स्टार्ट होते. त्यानंतर स्पियरचं मिड लाईन आहे ती आयलाईन कन्सिडर करतो आणि त्याच्या खालोखाल आपण एक पॅरलल लाईन मारून घेतो ती की नोज लाईन आहे. तर दोन्ही लाईनच्या मध्ये आपला कान येतो जे आपण मागाशी दोन कट मारले ते समजून घेण्यासाठी आपण आता थोडं साईडनं फेस कसा निघतो ते बघूय. त्या फेसमध्ये आता करायचं काय, पहिल्यांदा एक स्पियर काढून घेतल्यानंतर आतल्या साईडला एक पुन्हा एक स्पियर जो कानाच्या इथून येणार आहे तो स्पियर, त्यानंतर त्या स्पियरला डिवाईड करायचं दोन व्हर्टिकलमध्ये. त्यानंतर आपण सेंटरमधनं आय लाईन आणि त्याच्या खालोखाल नोज लाईन जी की कटच्या शेवटला असेल, त्यानंतर जॉ लाईन काढल्यानंतर फ्रंट साईडच्या नाकाची जी लाईन येणार ती आणि कान काढून भेटला. त्यानंतर हा एक टॉप टॉप एकदम सिम्पल आहे तो पाहतो मी. आता या पुढचे दोन फेसेस आहेत ते आपण वेगवेगळ्या साईडने कसे दिसतात किंवा वेगवेगळ्या साईडनं आल्यानंतर त्यांचे प्रपोर्शन कसे चेंज होतात किंवा ती चॉपची लाईन आहे किंवा चॉपचा आतला स्पियर आहे ना तो कुठे जातो कुठे लोकेशन येते ते पाहूया. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की स्टार्टिंग करताना स्पियरपासून स्टार्ट करतो आणि आय लाईन नोज लाईन आणि जॉ लाईन ह्या चार गोष्टी लक्षात आल्या की तुम्हाला लुमिनस मेथड नक्की म्हणजे नक्की येणार, त्यात काही वादच नाही म्हणजे. तर या मेथडनुसार मी थोडेफार आणि स्केचेस काढलेले ते मी व्हिडिओच्या शेवटला डायरेक्ट त्याचे फोटोज देतो, म्हणजे रेफरन्स इमेज आणि त्याचे स्केचेस केलेले ते मी व्हिडिओच्या शेवटला देत आहे. वेगवेगळ्या अँगलने कसे कसे फेस रिॲक्ट होतात आणि ते जे चॉप्स मारलेले जे मधला जो स्पियर येणार तो कोणत्या साईडला जातो हे आपण त्या इमेजमध्ये तुम्हाला लक्षात येईल. या इमेजेस तर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जरूर फॉलो करा, तिकडे मी माझ्या स्टोरीच्या हायलाइट्समध्ये या अपलोड करून ठेवलेल्या आहेत.
माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल तुम्हाला, आणि मी तिकडे जास्त ॲक्टिव्ह असतो यूट्यूबपेक्षा. तर तुम्हाला काही शंका किंवा काही स्केचेसबद्दल काही डाऊट्स असेल तर मला DM करा, मी नक्की तुम्हाला सांगेन काही करायचं आहे आणि काय नाही. तर जरूर फॉलो करा मला इंस्टाग्राम अकाउंटवर, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण का आपण पुन्हा भेटणार आहोत याच्या पुढच्या पार्टमध्ये. गुड बाय, गुड डे, टेक केअर.